हाय फ्रेंड्स, कसं आहे? तुम्ही सगळे बरे आहात ना? तर आपण बनवणार आहोत ऑनियन उत्तप्पम। त्यासाठी मी ही ऑनियन घेतलेले आहे चिरून, टोमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, मिरची आणि सिमला मिरची पण चिरून घेतलेली आहे। आपण डोशाचं पीठ घेऊन डोसा काढून घेऊया आणि त्याच्यावरती आपल्याला ऑनियन, टोमॅटो, मिरची, सिमला मिरची आणि कोथिंबीर टाकायचं आहे। आता आपण त्यावर कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची टाकलेला आहे। आता आपण त्याला फोल्ड करून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडने पण छानपैकी भाजून घेणार आहोत। आपलं ऑनियन उत्तप्पम रेडी झालेलं आहे। आपलं ऑनियन उत्तप्पम रेडी झालेलं आहे, बघू शकता। तर सोबत टोमॅटोची चटणी आणि ओल्या नारळाची चटणी घेऊन सर्व करू शकता। प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, हॅव अ नाईस डे।